हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू माय चॅनल एवॉलॉजी. जसं की नेहमीप्रमाणे तुमचं भरपूर स्वागत आहे या व्हिडिओ लेक्चरमध्ये. आणि या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण डिस्कस करणार आहे एक्सटर्नल रिस्पिरेशन. काय डिस्कस करणार आहे आपण? एक्सटर्नल रिस्पिरेशन, जसं की तुम्ही थंबनेल पण बघितलं असेल आणि त्यानंतर मी बोर्डवर पण दिलेलं आहे एक्सटर्नल रिस्पिरेशन आपण या व्हिडिओ लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहे. ठीक आहे, जास्त इंट्रोडक्शन न देता आपण लेक्चर स्टार्ट करू. पहिले आपण अटॅच करू की पहिल्या लेक्चरमध्ये आपण काय केलेलं आहे याच्या पहिल्या व्हिडिओमध्ये. त्या व्हिडिओची लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देणार. तर त्याच्यामध्ये आपण काय घेतलेलं आहे, मेकॅनिझम ऑफ रिस्पिरेशन हा टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे. 3 या 4 व्हिडिओ लेक्चरमध्ये हा मी टोटली पोर्शन कम्प्लीट करून टाकेन. याच्यानंतरचा जो इंटरनल आहे तो थोडासा मोठा व्हिडिओ बनवून हा एक छोटासा व्हिडिओ बनवून जाईल तुमच्यासाठी सिम्पलमध्ये. ठीक आहे, तर आपण मेकॅनिझम ऑफ रिस्पिरेशनमध्ये ब्रिदिंग कम्प्लीट केलेलं आहे. ठीक आहे, ब्रिदिंगमध्ये आपण काय बघितलं, इन्स्पिरेशन श्वास अंदर घेणे आणि एक्सपिरेशन म्हणजे श्वास बाहेर सोडणे, बेसिकली ऑक्सिजन अंदर घेणे आणि CO2 रिलीज करणे, या सगळ्या गोष्टी आपण बघितलेल्या आहे. क्लिअर? तर ते ब्रिदिंगचं जे लेक्चर आहे मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देऊन देईन. तर त्या लिंकवर जा आणि तो व्हिडिओ तुम्ही एन्जॉय करा, पहा, नोट्स बनवा, काहीतरी हे करा. आणि एवढं लक्षात ठेवा की या प्लॅटफॉर्मवर तुम्हाला 100% मोफत सिलेबस भेटणार आहे, कम्प्लीट सिलेबस भेटणार आहे, जेणेकरून तुमच्या लाईफमध्ये तुम्ही काहीतरी मोठं केलं पाहिजे, काहीतरी बनले पाहिजे, हा मोटिव्ह घेऊन आपण हे जे यूट्यूब व्हिडिओ म्हणजे बेसिकली चॅनल आहे डेव्हलपमेंट केलेलं आहे. क्लिअर? तर आपण पाहणार आहे एक्सटर्नल रिस्पिरेशन. ठीक आहे, चला मग स्टार्ट करू आपण. एक्सटर्नल रिस्पिरेशन काय असते तर बघा, मी बेसिकमध्ये पण सांगितलेलं आहे की आपला जो ऑक्सिजनचा जो ट्रॅक आहे, आपण घेतलेले पण सगळ्या गोष्टी, ऑक्सिजनचा जो ट्रॅक आहे तो ट्रॅक आपण याच्यामधून आता स्टार्ट केलेला आहे. आता एक्सटर्नल रिस्पिरेशन म्हणजे नेमकं काय, जे की अल्व्हियोली लेवलवर, बेसिकली अल्व्हियोली तुम्हाला माहिती आहे लंग्सचं जे फंक्शनल युनिट राहते, जे लंग्स आहे त्याचं फंक्शनल युनिट काय, आपलं अल्व्हियोली, हे डायग्राम काढून दिलेले मी. आणि त्यानंतर इथं साईडमध्ये पण मी डायग्राम देऊन देईन एक्सप्लेनेशन करत असताना. जिथं जिथं मी एक्सप्लेनेशन करेन तिथं डायग्राम तुम्हाला व्हिजिबल होऊन जाईल. ठीक आहे, जे तुमच्या बुक्समध्ये आहेत ते. तर बेसिकली काय की लंग्सचं जे फंक्शनल युनिट आहे ते फंक्शनल युनिट आहे तुमचं अल्व्हियोली. आणि हे अल्व्हियोलीच्या बेसिसवर ज्या वेळेस गॅसेस एक्सचेंज होतात, बेसिकली ऑक्सिजन अंदर जाणार, सॉरी ऑक्सिजन कुठे जाईल, तुमच्या ब्लड कॅपिलरीमध्ये, आणि CO2 जे की आपलं याच्यामध्ये अवेलेबल्स होतं ब्लड कॅपिलरीमध्ये, जे की ब्लड वेसल्समध्ये कॅपिलरीमध्ये अवेलेबल होतं, ते CO2 आपल्या अल्व्हियोलीमध्ये जाईल आणि बाहेर ढकलण्यात येईल नेझल कॅव्हिटी नोज थ्रू. ठीक आहे, तर या रिस्पिरेशनला आपण इंटरनल रिस्पिरेशन असे म्हणतात, जे की अल्व्हियोली बेसिसवर होत असते. क्लिअर? चला मग थेरी पाहिल्याशिवाय तर आपल्याला व्यवस्थित वाटणार नाही, आपण पाहू थेरी काय दिलेली आहे त्याच्यामध्ये. बघा, वन बाय वन पाहणार आपण. अन अल्व्हियोलस कन्सिस्ट ऑफ लेअर. ठीक आहे, अल्व्हियोलीची एक लेअर आहे, ते कशानं बनलेले भाऊ, लेअर ऑफ सिम्पल क्युमस इपिथेलियम. याला अंडरलाईन करून ठेवा, काय तुमची, सिम्पल क्युमस इपिथेलियम न किंवा सिम्पल क्युमस इपिथेलियम रेस्टिंग ऑन अ बेसमेंट मेम्ब्रेन. ठीक आहे, अल्व्हियोलीची जे मेम्ब्रेन्स आहे ते कशानं मेडअप झालेली आहे, सिम्पल क्युमस इपिथेलियम. याचा काय, लार्ज एरिया प्रोव्हाइड करते, ऑब्व्हियसली गोष्ट आहे. आणि त्यानंतर काय म्हटलेलं आहे की इट इज एस्टिमेटली, समोर बघा काय म्हटलं, इट इज एस्टिमेटली असोसिएटेड विथ अ डेन्स नेटवर्क ऑफ कॅपलरीज. आणि तिच्या आजूबाजूनं डेन्स नेटवर्क ऑफ कॅपलरीज अवेलेबल्स राहतात, जसं की हे तुम्ही डायग्राम पाहत असाल इथं. ठीक आहे, तर इथं काय दिसतं तुम्हाला, हे जे स्ट्रक्चर आहे ते अल्व्हियोलीचं, जे अल्व्हियोली दिसतं ना, अल्व्हियोली सॅक आहेत ते. ठीक आहे, ते अल्व्हियोली सॅकच्या अंदरमध्ये तुम्हाला दिसते आजूबाजूनं एक डेन्स नेटवर्क आहे. कशाचं डेन्स नेटवर्क आहे, कॅपलरीचं डेन्स नेटवर्क तुम्हाला दिसून येते. क्लिअर? डायग्राम दिसली, ठीक आहे. तर इथपर्यंत क्लिअर झालं काय, तर अल्व्हियोलीच्या आजूबाजून काय राहतात, डेन्स नेटवर्क. आणि बनल्यानं म्हणजे सर्फेस कशानं बनलेली आहे, जे बेसमेंट मेम्ब्रेन, सिम्पल क्युमस इपिथेलियम. क्लिअर? ठीक आहे, इथपर्यंत लक्षात आलं, इझी आहे, काही नाही, तुम्ही डबल पण पाहू शकता त्याच्यामध्ये. काही डाऊट्स असेल तर कमेंट्स करा. त्यानंतर काय म्हटलं की द कॅपलरीज वॉल ऑल्सो मेडअप. ठीक आहे, ऑल्सो मेडअप ऑफ सिम्पल क्युमस इपिथेलियम. क्लिअर? म्हणजे दोन्ही पण, आता बघा हे जे डायग्राम मी काढलेली आहे हे कॅपलरी आहे. क्लिअर? हे दिसते तुम्हाला कॅपलरी, हे पल्मनरी आर्टरी, पल्मनरी वेन, ते सांगू आपण समोर. हे जे कॅपलरी आहे याची पण जे मेम्ब्रेन आहे ते सिम्पल क्युमस इपिथेलियमनच बनलेली आहे. आणि या अल्व्हियोलीची पण मेम्ब्रेन सिम्पल क्युमस इपिथेलियमनं. त्याचं कारण काय आहे की जे गॅसेस एक्सचेंज होणार आहे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे, म्हणून दोघांचे हे मेम्ब्रेन सेमनं बनलेल्या आहे. क्लिअर? सिम्पल क्युमस इपिथेलियम. म्हणून काय म्हटलं की, त्यानंतर बघा, बोथ थिन वॉल, म्हणजे दोन्ही पण काय, थिन एकदम पतली आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये लिक्विड, सॉरी आपण म्हणू शकतो की गॅसेस डिफ्यूज होऊ शकणार. ठीक आहे, गॅसेस काय होणार, एकापासून दुसऱ्या, बेसिकली अल्व्हियोलीमधला गॅसेस आपल्या ब्लड वेसल्समध्ये गेला पाहिजे, आणि ब्लड वेसल्समधला जो CO2 आहे तो CO2 आपल्या अल्व्हियोलीमध्ये गेला पाहिजे. बेसिकली गॅसेस डिफ्युजन झालं पाहिजे, म्हणून बोथ म्हणजे बेसिकली कॅपलरी आणि अल्व्हियोली या दोघांचीही मेम्ब्रेन, बोथ काय, तुमची थिन वॉल प्रेझेंट आहे. क्लिअर? क्लिअर झालं इथपर्यंत? ठीक आहे, आता बघा समोर पाहू आपण त्याच्यामध्ये
बघा की आपल्या याच्यामध्ये गॅसेस एक्सचेंज कोणत्या मेथडने होतात, तर ते मेथड आहे तुमची डिफ्युजन. कोणती मेथड आहे? डिफ्युजन दिलेली इथं. डिफ्युजन ऑफ गॅसेस आपल्या याच्यामध्ये काय होतं, डिफ्युजन ऑफ गॅसेस विल टेक प्लेस, सॉरी टेक प्लेस परफॉर्म सॉरी फॉर्म म्हटलेलं आहे फॉर्म अँड एरिया ऑफ हायर पार्शल प्रेशर. ठीक आहे, थेअरीमध्ये दिलेली आहे, प्रॅक्टिकल आपण पाहू काय आता. बघा इकडे लक्ष द्या की पहिले डिफ्युजन म्हणजे समजून घेऊ, हायर पार्शल प्रेशर टू लोअर पार्शल प्रेशर. क्लिअर, ज्यावेळेस हायर पार्शल प्रेशर पासून एखादी म्हणजे बेसिकली एखादं लिक्विड म्हणू या गॅसेस म्हणून लोअर पार्शल प्रेशरच्या इकडे जातात त्याला डिफ्युजन प्रोसेस म्हणतात. काय म्हणतात? डिफ्युजन प्रोसेस. एक एक्झाम्पल घेऊन घेऊ आपण, जसं की डॅम वगैरे राहतात, तुम्हाला माहिती आहे डॅम आहे आपल्याकडे भरपूर डॅम राहते, जसं की डॅमचं स्ट्रक्चर काढलेलं आहे मी आणि याच्यावर काय भरलेलं आहे तुमचं भरपूर वॉटर आहे. ठीक आहे, हे काय तुमचं वॉटर. क्लिअर, डॅम आहे, डॅमचं एक एक्झाम्पल घेऊन घेऊ, हे वॉटर आहे आणि तिथं गेट वगैरे राहतात. ठीक आहे, हे गेट आहेत याचे, म्हणजे धरण आपण ज्याला म्हणतो मराठी भाषेमध्ये डॅम आहे. आता ऑब्व्हियसली गोष्ट आहे की इथं वॉटर जे आहे हायर पार्शल प्रेशरमध्ये अवेलेबल आहे. ठीक आहे, इथं पार्शल प्रेशर म्हणजे काय तुमचं एकदम हाय आहे आणि याच्यामध्ये जर तुम्ही गेट उघडून दिलं याचं तर ठीक आहे एकदम फोर्सनी काय येणार, पाणी बाहेर येणार. क्लिअर, मग फोर्सली पाणी बाहेर का येत आहे, कारण की हायर पार्शल प्रेशर इकडे आहे आणि ते कुठे ट्रॅव्हल करतील, लोअर पार्शल प्रेशरच्या इकडे ट्रॅव्हल करतील. क्लिअर, मग हा जो कॉन्सेप्ट आहे हा कॉन्सेप्ट आपल्या इथं यूज केला जातो. हायर पार्शल प्रेशर जिथं जास्त असेल तिथून काय करण ते लोअर पार्शल प्रेशरच्या इकडे ट्रॅव्हल करण. हे सिम्पल डिफ्युजन मेथड आहे जे की आपल्या अल्व्हियोलीमध्ये होत असते. क्लिअर, तर हायर पार्शल प्रेशर पीपी टू अन एरिया ऑफ लोअर पार्शल प्रेशर म्हणजे लोअर पार्शल प्रेशरच्या इकडे ट्रॅव्हल करतील. क्लिअर, आणि रिच इक्विलिब्रियम. ठीक आहे, जे मेंटेन करते ज्यावेळेस, आता बघा की इकडे जेवढंच पाणी अवेलेबल आहे तिकडे तेवढंच पाणी अवेलेबल आहे, तर ऑब्व्हियसली गोष्ट इक्विलिब्रियम राहील. जोपर्यंत इक्विलिब्रियम होत नाही तोपर्यंत काय होणार, ते हायरपासून लोअरच्या इकडे ट्रॅव्हल करण. क्लिअर, आता सॉरी ऑब्व्हियसली गोष्ट आहे की याचं इक्विलिब्रियम पॉईंट येणारच नाही कधी, कारण की एवढं लक्षात ठेवा की अल्व्हियोलीमध्ये नेहमी ऑक्सिजनचं प्रमाण जास्त राहील आणि त्यानंतर CO2चं प्रमाण कुठे जास्त राहील, तुमच्या ब्लड वेसल्समध्ये राहील, जेणेकरून काय होईल डिफ्युजन कंटिन्युएशनमध्ये चालू होईल, इक्विलिब्रियम येणार नाही. क्लिअर, इथपर्यंत क्लिअर झालं सगळ्याला? इथपर्यंत काही डाऊट्स असेल तर कमेंट्स टाका, कमेंट्स करा जे डाऊट्स असेल ते. क्लिअर, सगळ्याला समजलं रे? चला इकडे लक्ष द्या. आता मेन कॉन्सेप्ट इथून स्टार्ट होते, इकडे थोडं कॉन्सन्ट्रेशन आहे का. ठीक आहे, काही डाऊट्स असतील तर कमेंट्स करा. काय म्हटलेलं आहे बघा, इथं म्हटलेलं आहे की पार्शल प्रेशर ऑफ CO2 म्हणजे कार्बन डाय ऑक्साईड. क्लिअर, पार्शल प्रेशर ऑफ कार्बन डाय ऑक्साईड पल्मनरी कॅपलरीज इज अबाउट 45 mmHg. क्लिअर, म्हणजे काय म्हटलंय पल्मनरी कॅपलरीमध्ये. बघा आता इथं दिलेलं आहे, हे डायग्राम पण पहा जे की मी तुम्हाला बुक्समधली दिलेली आहे, हे पण पहा. म्हणजे बेसिकली काय आहे की तुमच्या याच्या बेसिकली कॅपलरीजमध्ये या आपल्या CO2चं पार्शल प्रेशर किती आहे, 45 mmHg. इथं दिसतं तुम्हाला, साईडने लिहून टाकतो, इथं ब्लड वेसल्समध्ये किती आहे तुमचं 45 mmHg. क्लिअर, इथं काय पार्शल प्रेशर आहे 45 mmHg तुमच्या कॅपलरीजमध्ये. ठीक आहे, आणि त्यानंतर काय म्हटलेलं आहे की विल पार्शल प्रेशर ऑफ कार्बन डायऑक्साइड इन अल्व्हियोलाय एअर टू 40 mmHg. ठीक आहे, म्हणजे इथं किती आहे 45 mmHg आणि अंदर किती आहे तुमचं 40 mmHg. ठीक आहे, 40 mmHg. क्लिअर, काय दिलेलं बराबर आहे 40 mmHg. हां ठीक आहे, 40 mmHg. क्लिअर, आता काय झालं की इकडे किती दिलेलं आहे 45 आणि इकडे काय दिलेलं आहे 40, म्हणजे हायर पार्शल प्रेशर कुठे आहे तुमच्या ब्लड कॅपलरीच्या अंदरमध्ये आहे आणि लोअर कुठे आहे तुमच्या अल्व्हियोलीच्या अंदरमध्ये. म्हणजे ऑब्व्हियसली गोष्ट आहे, एक स्वाभाविकशी गोष्ट आहे की जिथं हायर पार्शल प्रेशर आहे ते लोअर पार्शल प्रेशरच्या इकडे ट्रॅव्हल करण. म्हणजे याच्यामधला जो CO2 आहे, बघा इथं CO2 डिफ्युजन होत आहे, CO2 डिफ्युजन होत आहे म्हणजे जे कॅपलरीमधला जे CO2 आहे कुठे चालला तुमच्या अल्व्हियोलीमध्ये ट्रॅव्हल करत आहे. क्लिअर, फक्त पार्शल प्रेशर लक्षात ठेवा, कॅपलरीचं किती आहे 45 mmHg आणि याचं किती आहे अल्व्हियोलीचं 40 mmHg. क्लिअर, इथपर्यंत क्लिअर झालं CO2 कसा ट्रान्सपोर्ट होत होतं. त्यानंतर बघा, त्याच्यानंतरचा जो पोर्शन दिलेला आहे तो दिलेला आहे तुम्हाला ऑक्सिजनचा. पार्शियल प्रेशर, पार्शियल प्रेशर बघा, पार्शियल प्रेशर ऑफ ऑक्सिजन इज द पल्मनरी कॅपलरी. पल्मनरी कॅपलरीमध्ये किती आहे म्हणतात 40 mmHg. किती आहे 40 mmHg, लिहून देतो मी तुम्हाला इथं. बघा याच्यातनी किती आहे तुमचं, ठीक आहे इकडल्या साईडनंच लिहावं लागेल, मला माहीत नाही तुम्हाला दिसते. ठीक आहे, इथं तर ऑलरेडी ऑक्सिजनेटेड झालेलं आहे. ठीक आहे, इथं लिहून टाकू आपण, किती आहे तुमचं 40 mmHg. क्लिअर, पार्शल प्रेशर ऑफ ऑक्सिजन आपल्या अल्व्हियोलीमधलं, सॉरी एक मिनटं,
ॲल्विओली नाही, तुमच्या ब्लड कॅपलरीच्या अंदरमधलं, सॉरी मिस कन्फ्युजन झालो, आता इकडे लक्ष द्या. ठीक आहे, काय तुमच्या पल्मनरी कॅपलरीमध्ये, कॅपलरीच्या अंदरमध्ये. ठीक आहे, इकडे लक्ष द्या, थोडंसं हे झालेलं आहे, इकडे लक्ष द्या. काय म्हटलं, लाईक 40 mm जी कुठे आहे तुमच्या कॅपलरीमध्ये. ऑब्विसली गोष्ट ॲल्विओलीमध्ये जास्त राहील कारण की ऑक्सिजन आपण घेत आहे, आणि ऑक्सिजन आपल्या ॲल्विओलीमध्ये किती सांगितलेलं आहे, 104. ठीक आहे, 104 दिलेलं आहे. ठीक आहे, क्लिअर, आपण क्लिअर करून टाकू. याच्यामध्ये 104 mmHg, क्लिअर, mmHg प्रेशर कुठे आहे तुमच्या, पार्शियल प्रेशर तुमच्या ॲल्विओलीच्या अंदरमध्ये आहे. ॲल्विओलीच्या अंदरमध्ये किती आहे तुमचं, 104, म्हणजे हायर पार्शियल प्रेशर कुठे आहे तुमच्या ॲल्विओलीच्या अंदरमध्ये. मग ॲल्विओलीच्या अंदर लोअर पार्शियल प्रेशर कुठे आहे तुमच्या, ब्लड कॅपिलरीच्या अंदरमध्ये. क्लिअर, तर मग ब्लड कॅपिलरीच्या अंदरमध्ये लोअर पार्शियल प्रेशर आहे, तर ते काय करण, हायर पार्शियल प्रेशर टू लोअर पार्शियल प्रेशर काय करण, ट्रॅव्हल करण. म्हणजे बेसिकली काय, बघा इथं काय होत आहे, ऑक्सिजन काय होत आहे, डिफ्युजन, म्हणजे ऑक्सिजन कुठे येतं तुमच्या ॲल्विओलीमधून कॅपिलरीमध्ये, आणि कॅपिलरीमधलं जे आहे ते तुमच्या जे की CO2 आहे कॅपिलरीमधला, ते कुठे तुमच्या ॲल्विओलीमध्ये येत आहे. क्लिअर झालं इथपर्यंत. आता बघा की हा काय कॉन्सेप्ट आहे, इथं दिसत आहे तुम्हाला पल्मनरी आर्टरी. आता पल्मनरी आर्टरी आणि पल्मनरी व्हेनमध्ये मी तुम्हाला कन्फ्यूज करणार नाही, कारण की हार्टमध्ये मी सगळ्या गोष्टी सांगणार आहे. लक्षात ठेवा, जिथं पल्मनरी लागलं आहे तिथं आर्टरी आणि व्हेनचं फंक्शन उलटं राहील. पुऱ्या बॉडीमध्ये डिऑक्सिजनेटेड ब्लड जे राहते ते कोण कुठे कॅरी, म्हणजे कोण कॅरी करते, व्हेन्स कॅरी करते, आणि ऑक्सिजनेटेड ब्लड कोण करते, आर्टरीज करते. क्लिअर, बट इथं उलटं फंक्शन होतं. इथं काय होणार आहे, पल्मनरी जर लागलं तर ते काय करणार तुमचं, डिऑक्सिजनेटेड, आणि पल्मनरी व्हेन म्हटलं तर ऑक्सिजनेटेड. क्लिअर, तर मग हे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे, इथं काय दिसतं तुम्हाला, कॅपलरी, हे काय तुमची कॅपलरी आहे, आणि कॅपलरी तर मी तुम्हाला पहिले सांगितलं, आणि हे काय तुमचं रिस्पिरेटरी मेम्ब्रेन. लक्षात ठेवा, हे जे टोटल दिसते ना तुम्हाला, हे वाली, हे जे टोटल आहे हे काय तुमची रिस्पिरेटरी मेम्ब्रेन आहे. तर थिअरी समजलेले, आता डायग्राम व्यवस्थित पाहून घ्या. हे काय तुमची रिस्पिरेटरी मेम्ब्रेन आहे. क्लिअर, आणि हे जे रिस्पिरेटरी मेम्ब्रेन आहे त्याच्यामध्ये अंदरमध्ये हे जे दिसतं ना तुम्हाला फ्लुइड, हे डायग्राम पण तुम्ही पाहू शकता याची, याच्या अंदरमध्ये जे फ्लुइड आहे याला म्हणतात सरफेस फ्लुइड म्हणतात. आता हे जे सरफेस फ्लुइड आहे, हे सरफेस फ्लुइड काय काम करते, काय वर्क करते, बेसिकली ॲल्विओलाय कोलॅप्स नाही झाला पाहिजे. ठीक आहे, त्या ॲल्विओलाय कोलॅप्स न होण्यासाठी इथं सरफेस फ्लुइड अवेलेबल राहतात, जे की तुम्हाला हे दिसत आहे. ठीक आहे, हे झालं तुमचं सरफेस फ्लुइड. त्यानंतर बघा डिफ्युजन, इथे दिसते तुम्हाला डिफ्युजन इंटू द RBC, म्हणजे बेसिकली कशाचं डिफ्युजन होत आहे तुमच्या ऑक्सिजनचं, जे की ऑक्सिजन आपल्या ॲल्विओलीमध्ये आहे, ते ॲल्विओलीमधला ऑक्सिजन कुठे जाय तुमच्या ब्लड कॅपिलरीमध्ये. एवढं लक्षात ठेवा की याचा पार्शियल प्रेशर किती राहील तुमचा, 104, कशामधलं, तुमच्या ॲल्विओलीमधलं, आणि याच्यामधलं किती आहे तुमचं, 40 mmHg तुमच्या कॅपिलरीमधलं. क्लिअर, त्यानंतर बघा इथं काय होत आहे तुमचं, CO2 डिफ्यूज इंटू द ॲल्विओली. ठीक आहे, CO2 डिफ्यूज होत आहे, याच्यामध्ये किती आहे तुमचं, 45 mmHg, आणि याच्यामध्ये किती आहे तुमचं, 40 mmHg ॲल्विओलीच्या अंदरमध्ये, म्हणजे काय होतं तुमचं, डिफ्यूज आउट. आणि हे जे डिऑक्सिजनेटेड ब्लड आहे हे काय होतं तुमचं, ऑक्सिजनेटेड, जसं जसं हे रेड होत आहे हे काय होतं तुमचं, ऑक्सिजनेटेड होत आहे. आणि ऑक्सिजनेटेड होत असताना बेसिकली ऑक्सिजनेटेड ब्लड कोण नेलं तुमचं, पल्मनरी व्हेन. मग याला काय म्हणसान तुम्ही, पल्मनरी व्हेन म्हणसान, आणि जे डिऑक्सिजनेटेड त्याला काय म्हणसान, पल्मनरी आर्टरी म्हणसान. क्लिअर, पल्मनरी आर्टरी. क्लिअर झालं इथपर्यंत. पार्शियल प्रेशर लक्षात ठेवा, एकदम इझिएस्ट मेथडमध्ये मी तुम्हाला सांगून दिलं की काय गोष्टी याच्यामध्ये राहतात, कशा पद्धतीने आहे, आणि सिम्पल डिफ्युजन मेथड आहे जे की ऑक्सिजन आणि CO2 ट्रान्सपोर्टेशन करत असतात, आणि ॲल्विओलाय बेसिसवर जे ट्रान्सपोर्टेशन होते त्याला आपण काय म्हणतो, एक्स्टर्नल रिस्पिरेशन असे म्हणतात. क्लिअर झालं, क्लिअर झालं सगळ्याले, क्लिअर झालं. ठीक आहे, तर काही डाऊट्स असतील तर तुम्ही कमेंट्स करा. जर व्हिडिओ लेक्चर जर तुम्हाला सगळा समजला असेल तर तुम्ही नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, आणि त्यानंतर एवढं लक्षात ठेवा, समजला असेल तरी कमेंट्स करा, नसेल समजला तरी कमेंट्स करा, आणि हा ज्याला जरूरत आहे त्याला नक्की शेअर करा. ठीक आहे, थँक्यू.